मनुवाद संपवण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार पुढे आणले पाहिजेत. देशात प्रतिगामी विचार रुजवण्याचा प्रयत्न होतोय असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार यांना समता पुरस्कार देण्यात आला. यावेळी शरद पवार म्हणाले, सार्वजनिक जीवनात असताना मला अनेक पुरस्कार मिळाले, पण मला मिळालेला हा पुरस्कार विचारांचा आणि समतेचा आहे, त्यामुळे हाच खरा सन्मान आहे. देशात सध्या प्रतिगामी विचार रुजवण्याचा प्रयत्न होत असल्याचे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले. आणि हा आजचा विचार आजचा पुरस्कार त्या विचारांचा पुरस्कार आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी आपलं उभं आयुष्य एका विचाराच्यासाठी घालवलं आणि समाजाला योग्य दिशा देण्याच्या संबंधीची काळजी त्यांनी घेतली होती. आणि मग त्यांच्या नावाचा हा पुरस्कार, सवयतेचा पुरस्कार, हा एक प्रकारचा खऱ्या अर्थानं सन्मान आहे. आणि म्हणून मी परिषदेचा अंतकरणापासून आभारी आहे की त्या विचारानं अधिक काम करण्याच्यासाठी आपण मला प्रोत्साहित केलं, आणि म्हणून मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पवार यांनी महात्मा फुलेंच्या विचारांना पुढे नेणारी व्यक्ती म्हणजे शरद पवार आहे अशा शब्दात पवारांचे कौतुक केले आहे. आणि शरदरावांना हा पुरस्कार दिला हे देखील अतिशय यथायोग्य असं काम झालं, कारण महात्मा फुलेंच्या विचाराने प्रेरित होऊन ज्यांनी आपल्या आयुष्यात काम केलं ते. आणि याचं आणखीन एक महत्त्व आहे शरदरावजी, की ज्या महिलांच्यासाठी महात्मा फुलेंनी काम केलं आपल्याला हा पुरस्कार एका महिलेच्या हातून मिळालेला आहे.